रात्री एक जण वगळता सर्व सेवक सुखाने झोपले होते. त्याने विचार केला की उद्या सकाळी माझी चोरी उघडकीस येईल म्हणून मी आताच माझी काठी बोटा इतकी कापून टाकतो. असा विचार करून ठरविल्याप्रमाणे करून तो शांतपणे झोपी गेला. दुसऱ्या दिवशी लहान झालेल्या काठीला पाहता क्षणीच वीरबलाने चोराला पकडले आणि ओळखले आणि चोरा अपराधी सेवकाने वीरबलाच्या पाया पडून ती धनाची पिशवी परत केली. या पाठावर आधारित काही शब्दार्थ आलेले आहेत, ते आपण बघूया. निद्रा झोपणे, रुते पगळता, प्रगटितम उघडकीस येणे, कर्तयामी कापणे, चिंतयित्वा विचार करून, अन्येद्युः दुसऱ्या दिवशी, दृष्टवेव पाहता क्षणीच, ज्ञातः ओळखणे, गृहीतः पकडणे, अंगीकृतवान स्वीकारणे, प्रत्यर्पितवान परत देणे. याच्यामध्ये संधी विग्रह आलेले आहे. दृष्टवैव, दृष्ट अधिक ऐव, प्रत्यर्पितवान, प्रति अधिक अर्पितवान. क्रियापदानी आलेले आहे ज्ञातः, ज्ञाजानाती नववागण उभयपद तत्प्रत्ययांत पुल्लिंगी प्रथमा एकवचन. गृहीतः ग्रह नववागण उभयपद कत प्रत्ययांत बुद्धिंगी प्रथमा एक वचन. अशा प्रकारे आपण प्रथम पाठ पाहिलाय सृष्टु गृहित चौरव. याच्यावरचा आधारित भाषा अभ्यास आपण नंतर बघूया.